ज्यांना तो आता शेतीबद्दल बरंच त्यांनी सांगत होता. महाराष्ट्र सरकारने जो एम किसान केला मराठवाड्यामध्ये विशेषतः तर खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि नेमकं मराठवाड्याच्या पंजाबला गेला त्या पंजाबमध्ये सर्वाधिक चांगली शेती मानली जाते. त्याबद्दल जो पंजाबी अभ्यास केला असा थोडक्यात त्यावेळेस मी पंजाबला एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून गेलो. त्यावेळेस मी आणि नशिबाने बघा भेटलो आपल्या नशिबात काही राहतो कुठे मराठवाडा भेटलं काय आपल्याला पंजाब केंद्रशासित प्रदेश जिथे दिसतं अग्नि हिरवळ बरोबर प्लेनमधून असं फोटो मी पाहिला तसं अग्नि हिरवळ फक्त हिरवळ आणि आपल्याला त्याच्यामध्ये जो वाढलेला तुम्ही पण याच्या डेव्हलपमेंट असू आपल्याला शेतकऱ्यांबद्दल काय करता येईल आपल्याला ते पाऊस न पडण्याचं कारण काय भेटलं जर मग अशाच पद्धतीनं पडणार की झाड कमी आहे झाड कशा पद्धतीने लावता येते अजून या शेतकरी भावाला मदत होईल आपल्या सख्या भावाला मदत होईल कसं करता येईल. मी याच्या ड्रायव्हर कॅप्टन आंबेडकरची सोबत माझी चर्चा चालू झाली. ज्यावेळी आमचे मुख्यमंत्री म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे मुख्यमंत्री जे कॅप्टन म्हणजे इंडियन आर्मीमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा सेल्यूट मारला काय सेल्यूट मारला आत्महत्या आहे आपल्याला म्हणजे तो माणूस कोण आहे इंडियन आर्मीमध्ये राहून सुद्धा तो पॉलिटिकल मध्ये आला त्याचं कारण फक्त आणि फक्त एक होता की आपला पंजाब अशा पद्धतीने डेव्हलप होईल तसं ज्यावेळेस त्यांच्यासोबत चर्चा सुरू झाल्या जसं हा म्हणला की स्वस्त राजांचं जे दुकानाचं जे काही लोक असतात तशा पद्धतीने सगळे त्यांच्या एकदम मीटिंगला आले होते त्या दिवशी आणि आम्हाला सगळ्यात चांगला टाइम येतो त्यांनी तोच सांगला की चांगल्या मीटिंगला चांगला मिळतो. तर मग ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो मित्र आहोत तर त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर तिथले राजे कॅप्टन अमरिंदर सिंग मुख्यमंत्र्यांचे तिथले राजे पूर्वज त्यांचे राजे होते तर त्यांनी सांगत असताना असं सांगितलं सर की ज्यावेळेस आमच्या शेतकऱ्याचा माल जो काही आहे बरोबर त्याचा माल म्हणजे त्याच्यामध्ये बाजरी असेल गहू असेल ज्वारी असेल तर अशा जर भिजलेला जास्त असत तर शेतकऱ्याला जेवढा गव्हर्नमेंटचा रेट म्हटलाय तर 3000 रुपये क्विंटल जर असेल तर ते 3000 रुपये क्विंटल ना ते घेतलं जातं परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये जर थोडासा जर माल भिजलेला असेल तर त्याला 2800 3200 3300 तर देतच नाही ते 200 रुपये आला जाते 2500 2000 अशा पद्धतीने दिलं जातं. हमी भाव तुम्ही कधी पेपरमध्ये वाचलेला असेल हमी भाव हा सरकारनं ठरवून दिलेला असतो MSP ज्याला आपण म्हणत असतो तर तो सांगतो की पंजाबमध्ये तुमचा खराब जरी माल असला तरी पण सरकार ते इतकी किंमत देतं आणि आपल्याकडे मात्र त्याची प्रतवारी बघितली जाते आणि त्याची क्वालिटीनुसार त्याची किंमत एक मोठा फरक जाणवला खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला आता मी मांडीवरून बसलेला मला कळत आहे आपण खूप लवकरात लवकर हा कार्यक्रम संपवणार आहोत. त्याच्या पुढचा शेवटचा राणा हा आपण पास घेणार आहोत एका शब्दात एका वाक्यामध्ये परंतु तत्पूर्वी फक्त 3 ते 4 वाक्यांमध्ये तुम्हाला दोघांना एकच उत्तर म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करावा असं तुम्हाला वाटतं 3 ते 4 आता हा माझ्यासाठी उठवला कारण मला विद्या क्षेत्रामध्ये वर्क करत मला सोल्युशन दे 3 वाक्य झालेले आहे पण हरकत नाही 4 वाक्य मी त्या दिवशी पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतो की मिसमॅच झाले चांगले शिक्षक हे जिल्हा परिषद आणि मोठ्या संस्थांमध्ये आहेत चांगले विद्यार्थी हे इंग्रजी शिक्षकाच्या इंग्रजी शिक्षणाच्या पाठीमागा लागून CBSE मध्ये गेलेले आहेत तिथं शिक्षक हे चांगले नाही कारण ते फक्त डिप्लोमा किंवा काहीतरी कोर्स करत असताना तिथे शिकवायला जातात एक पेपर घेणं आणि सर्वाधिक चांगले शिक्षक हे जिल्हा परिषद आणि इतर भारताच्या शिक्षण व्यवस्थेत काय बदल करावे असं वाटत सर्वप्रथम मला भारताच्या आपल्या पूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये काय बदल करावे
माझं काय मित्रांनो, जर मी एखाद्या प्रश्न विचार मला माणसं जगताना किंवा मला हे म्हणायचे कोण येईल असं वैद्य दोन मिनिट उठून काम करून तुला नेमकं काय म्हणायचं डॉक्टर बोलायचं लहानपणापासून जर तुला डॉक्टरचं आकर्षण किंवा लहानपणापासून डॉक्टरशी गॅरंटी मग हे काय शिकायचं तर माझं म्हणण्याचा अर्थ असायचं हे म्हणलं नाही तर लहानपणापासून ज्या विद्यार्थ्यांचं तयारी करतो तुम्ही ज्या गोष्टीमध्ये भरता जर त्याला लहानपणापासून भारताची लोकसंख्या किती आहे मित्रांनो 135 कोटी अनेक स्वप्न असते आणि ते स्वप्न
पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असता, परंतु ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे असं वाटत हो. आमच्या इथल्या मुलांमध्ये ती प्रत्येकामध्ये ताकद आहे असं वाटत. मी मात्र सांगतो सगळं त्याला ताकद मात्र जीवनामध्ये यांचा आवडलेला सर्वात महत्त्वाचा